नमस्कार, मी डॉक्टर चारुता गोपरकर. माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. तुम्हाला माहितीच आहे, माझ्या चॅनलवर आपण सगळ्या 5 पॉझिटिव्ह मिलेट्सची सविस्तर माहिती घेतो आहे. ॲक्च्युली मिलेट्स या विषयावरचा माझा आजचा 6वा व्हिडिओ आहे. आणि नुसती मिलेट्सची माहितीच नाही, तर मिलेट्सच्या छान छान रेसिपीजसुद्धा माझ्या चॅनलवर आहेत. त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, त्या जरूर चेक करा. तर ॲक्च्युली सविस्तर माहिती म्हणजे आपण काय बघतोय माहिती का? या 5ही पॉझिटिव्ह मिलेट्सची मराठी नावं काय आहेत, ते कसं दिसतं, ते कुठे मिळतं, त्याच्या साधारण किमती काय आहेत आणि हे डिफरन्शिएट कसं करायचं. सगळे मिलेट्स थोडेफार सारखेच दिसतात, तर हा डिफरन्स नेमका कसा ओळखायचा याची माहितीसुद्धा मी माझ्या चॅनलवर दिलेली आहे. तर आजच्या भागामध्ये आपण कोडो मिलेटची माहिती घेणार आहोत. तर आता आपण हे कोडो मिलेट दिसतं कसं ते बघूया. तर याच कोडो मिलेटला मराठी हिंदीमध्ये कोदो के चावल किंवा ह्याला हिमालयन मिलेट असंही म्हणतात. याचं सुद्धा बिग बास्केटवर अर्धा किलोचं पॅकेट 79 रुपीजला मिळतं. याचाही दाणा छोटा छोटा आहे, यालाही एक काळा ठिपका असतो आणि ह्याचा रंग थोडासा लालसर आहे. नाचणीच्या रंगाकडे झुकणारा याचा थोडासा रंग आहे, लालसर पांढरट असा याचा रंग असतो. याचे सुद्धा डोसा, उपमा, खिचडी, पोहे आणि भाताचे जे काही आपण प्रकार बनवतो ते सगळे प्रकार बनवता येतात. प्रत्येकी 100 ग्रॅम रॉ कोडो मिलेट्सचे न्यूट्रिशनल व्हॅल्यूज पुढील प्रमाणे आहेत. तुम्ही व्हिडिओ पॉज करून या व्हॅल्यूज रीड करू शकता. या कोडो मिलेटचा GI हा लो टू मॉडरेट आहे, म्हणजे 60 ते 70 आहे. लो टू मॉडरेट याच्यासाठी, म्हणजे रेंज याच्यासाठी दिलेली आहे की प्रत्येक पदार्थाचा ग्लायसेमिक इंडेक्स. आता ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय याची सविस्तर माहिती मी प्रत्येक व्हिडिओमध्ये देते, तशीच या व्हिडिओमध्ये सुद्धा देते की एखाद्या पदार्थाचा ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे आपण तो पदार्थ खाल्ल्यावरती आपल्या रक्तामध्ये त्यातली साखर किती जास्त प्रमाणात आणि किती फास्ट शोषली जाते, त्या व्हॅल्यूज वरती त्या त्या पदार्थांचा ग्लायसेमिक इंडेक्स हा डिपेंड असतो. तर ग्लायसेमिक इंडेक्स हा 3 गोष्टींवरती अवलंबून असतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा पदार्थ तुम्ही कशा पद्धतीने कुक करता, दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही किती पोर्शन साईज खाता आणि तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक माणसाचा मेटाबॉलिक रिस्पॉन्स. त्या त्या पदार्थाला प्रत्येक माणसाचा मेटाबॉलिक रिस्पॉन्स हा वेगवेगळा असू शकतो, म्हणूनच ग्लायसेमिक इंडेक्सची रेंज दिलेली आहे. आता जेव्हा एखाद्या पदार्थाचा ग्लायसेमिक लोड आणि ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, असे पदार्थ मधुमेहाच्या रुग्णांसाठी चांगले समजले जातात, कारण तुमच्या रक्तातली साखर लवकर वाढत नाही, त्याच्यामध्ये चढ उतार येत नाहीत आणि मधुमेहाच्या रुग्णांच्या रक्तातली साखर नियंत्रणामध्ये राहते. कोडो मिलेटचं मुख्य पीक हे भारतामध्ये हिमालयन बेल्टमध्ये घेतलं जातं. पूर्वी लंगरमध्ये कोडो मिलेटचे किंवा मिलेट्सचे पदार्थ द्यायची प्रथा होती. आणि अजून 2 गोष्टींमुळे हा मधुमेही रुग्णांसाठी चांगला समजला जातो, कारण याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स आहेत. फायबर्स ह्याच्यामध्ये 9% आहेत आणि यातला फायबर्स आणि कार्ब्सचा रेशो जो आहे तो सिंगल डिजिटमध्ये आहे, म्हणून तर याला पॉझिटिव्ह मिलेट म्हणतात. आणि हा सिंगल डिजिटमध्ये असल्यामुळे मधुमेही रुग्णांसाठी मिलेट्स हा चांगला ऑप्शन समजला जातो. प्रत्येक मिलेटची काहीतरी स्पेशालिटी आहे बरं का? तर या कोडो मिलेटची स्पेशालिटी काय माहिती का? की हे रक्त शुद्धीकरणासाठी योग्य समजलं जातं. म्हणूनच ब्लड आणि बोन मॅरोशी रिलेटेड जर काही आजार असतील तर कोडो मिलेट्सचा तुमच्या आहारामध्ये समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आयन आहे, त्यामुळे तुम्हाला जर ॲनेमिया असेल, म्हणजे रक्ताची कमतरता असेल, तर अशा लोकांनी सुद्धा कोडो मिलेटच्या पदार्थांचा त्यांच्या आहारामध्ये समावेश करायला पाहिजे. आता अजून एक स्पेशालिटी कोडो मिलेटची, हे ॲलर्जी. जर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची ॲलर्जी असेल, म्हणजे हवेतल्या धूलिकणांची ॲलर्जी, हवेमध्ये असलेल्या पोलन ग्रेन्सची ॲलर्जी, किंवा प्रदूषणामुळे जर तुम्हाला ॲलर्जी झालेली असेल, तुम्हाला त्याच्यामुळे सर्दी होत असेल वारंवार, किंवा तुम्हाला त्याच्यामुळे फटाफट शिंका येत असतील, खोकला येत असेल, स्किनवरती पुरळ येत असतील,
तर अशा लोकांनी सुद्धा कोडो मिलेटचा त्यांच्या आहारामध्ये समावेश करून बघा, तुम्हाला जरूर फरक जाणवेल. तसंच काही काही लोकांना काही काही ऑटो इम्युन कंडिशन्स असतात. आता हे ऑटो इम्युन कंडिशन्स म्हणजे काय, तर रुमॅटॉइड आर्थ्रायटिस म्हणजे एक प्रकारची सांधेदुखी, SLE नावाचा आजार. SLE म्हणजे काय माहिती का, मेडिकलच्या भाषेमध्ये सिस्टेमिक ल्युपस एरिडोमॅटोसिस असं म्हणतात. या आजारामध्ये काय होतं माहिती का, की तुमची जी रोगप्रतिकार शक्ती असते म्हणजे तुमची जी इम्युन सिस्टीम असते ती चुकून तुमच्या शरीरातल्या टिश्यूंवरच हल्ला करते आणि त्यामुळे काय होतं माहिती का, सांधे, त्वचा, फुफ्फुस, मेंदू, किडनी आणि रक्तवाहिन्यांचे प्रॉब्लेम्स होतात. या सगळ्या टिश्यूजमध्ये डॅमेज होतो, सूजही येते. त्यामुळे अशा सगळ्या कंडिशन्समध्ये सुद्धा कोडो मिलेटचा आहारामध्ये समावेश करण्याचा सल्ला दिलेला आहे. तसंच डेंग्यू आणि डेंग्यू सारख्या इतर आजारांमुळे शरीरामध्ये जर प्लेटलेट्सची कमतरता झालेली असेल, तुमच्या रक्तामध्ये प्लेटलेट्स कमी झालेले असतील, तर कोडो मिलेट तुमच्या आहारामध्ये घ्या, तुमच्या प्लेटलेट्सची संख्या वाढायला जरूर मदत होईल. जो डेंग्यूचा ताप असतो त्यासारखाच अजून एक आजार आहे ज्याला मेडिकलच्या भाषेमध्ये इडिओपॅथिक थ्रोम्बोसायटिक परप्युरा असं म्हणतात. ह्याच्यामध्ये सुद्धा शरीरामध्ये प्लेटलेट्सची संख्या कमी होते. अशा वेळी तुम्हाला कोडो मिलेटच्या पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश केल्यास तुमचे प्लेटलेट्स वाढायला मदत होईल. तसंच ह्याच्यामध्ये बोन मॅरो क्लीन केले जात असल्यामुळे ज्यांना बोन मॅरोचा म्हणजे ब्लड कॅन्सर असेल अशा पेशंटनी सुद्धा कोडो मिलेटच्या पदार्थांचा जर त्यांच्या आहारामध्ये समावेश केला तर त्यांना जरूर फरक जाणवेल. ज्या ज्या वेळी मूत्रपिंडाचं म्हणजे किडनीचं काम बिघडलेलं असतं त्या त्यावेळी विषारी पदार्थ आपल्या रक्तामध्ये साठले जातात, जसं की वाढलेली क्रिएटिनिनची लेवल, तर अशा आजारांमध्ये सुद्धा कोडो मिलेट घ्यायला सांगितलेलं आहे. तसंच हृदयासाठी पण चांगलं आहे, रक्त पातळ करणे, रक्तदाब कमी करणे, रक्तातलं बॅड कोलेस्ट्रॉल कमी करणे, या सगळ्या गोष्टींसाठी कोडो मिलेटचा तुमच्या आहारामध्ये समावेश करायला सांगितलेला आहे. आणि ह्याच्यामुळे हृदयाचे बिघडलेले ठोके किंवा स्लो झालेले ठोके हे सुरळीत व्हायला सुद्धा मदत होते. तसंच याचा GI आणि GL लो असल्यामुळे तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर वजन कमी करण्यासाठी सुद्धा कोडो मिलेटच नाही तर सगळ्या मिलेट्सचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा, त्याला तुमच्या बॅलेन्स्ड डाएटचा भाग बनवा. तसंच ताप आलेला असल्यास, सेप्टिसेमिया झालेला असल्यास आणि रक्त शुद्ध करून रक्तातले विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी सुद्धा याची मदत होते. तर अशा ह्या भरपूर हेल्थ बेनिफिट्स असलेल्या कोडो मिलेटचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा, त्याला तुमच्या बॅलेन्स्ड डाएटचा भाग बनवा. फक्त मिलेट्सच न खाता तुम्ही हे मिलेट्स तुमच्या बॅलेन्स्ड डाएटचा भाग बनवा आणि याचे सगळे हेल्थ बेनिफिट्स तुम्हाला त्यामुळे मिळू शकतात. तर कोडो मिलेटची माहिती तर तुम्ही बघितलीच आहे, तर या कोडो मिलेटच्या भरपूर साऱ्या रेसिपीज माझ्या चॅनलवर ऑलरेडी आहेत, त्या चेक करायला विसरू नका. त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये अपडेट केलेल्या आहेत आणि आपण भेटूया पुढच्या भागात. थँक्यू.